लांडे इयत्ता चौथी आपणासमोर सादर करत आहे एक विषय वृक्ष माझा मित्र. एक झाड लावू मित्रा, एक झाड लावू त्याची काळजी घेऊ मित्रा, त्याची काळजी घेऊ. देव नाही देवळात हो, देव नाही दगडात हो, देव नाही देवळात, देव नाही दगडात, देव आहे रे झाडात, देव आहे रे झाडात. झाड, वृक्ष, तरू अशी त्यांची वेगवेगळी नावे, तसेच वेगवेगळे उपयोगही. झाडे आपल्याला पाने, फुले, फळे, सावली देतात. जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनही देतात. निसर्ग सौंदर्य फुलवतात. हिरडा, बेहडा अशी औषधेही देतात. बांधकाम, फर्निचर, इंधन यासाठी लाकूडही देतात. झाडांपासून साबण, औषधे, सौंदर्य प्रसाधने अशी वेगवेगळी उत्पादने तयार केली जातात. त्यातून उत्पन्नही मिळते. झाडे आपल्याला एवढी मदत करतात आणि आपण काय करतो तर वृक्षतोड हे योग्य आहे का? दुष्काळात लोकांचे हाल होतात. पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, पण याला कारण आपण आज हो आपण आज आपण झाडे तोडतो त्यामुळे पाऊस कमी पडतो आणि दुष्काळ, पाणी टंचाई या समस्यांना सामोरे जावे लागते. देव नाही देवळात, देव नाही दगडात, देव आहे रे झाडात, देव आहे रे झाडात. मूर्तीची पूजा करण्यापेक्षा झाडे लावा, झाडे जगवा, हीच तुमची खरी देवपूजा ठरेल. नाही तर जगोजगी माड उघडे पडतील, नद्या नाले आटून जातील, पशु पक्षी तर सगळेच नष्ट होतील, वसुंधरेचा सौंदर्य लोप होऊन जाईल. विचार करा तुमचे काय होईल. म्हणून म्हणते, मुलाप्रमाणे झाडे वाढवा, त्यांना खत पाणी घाला, त्यांना जोपासा, पुढच्या पिढीला सावली मिळू द्या. या वसुंधरेला जगवा आणि जगू द्या. जशी आपली भारताची प्रतिज्ञा तशी मला एक वृक्ष प्रतिज्ञा सुचली आहे. ती अशी, भारत माझा देश आहे, सारे वृक्ष माझे बांधव आहेत, त्या कोटी कोटी वृक्षांवर माझे प्रेम आहे. या सृष्टीतील विविध वृक्षांचा मला अभिमान आहे. या वृक्षांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे. म्हणून मी माझ्या अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, गाय रानात, गावठाणात वृक्ष लागवड करीन आणि त्या प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करीन. मी व माझे मित्र यांच्या सहकार्याने बिया संग्रह करून वृक्ष लागवड करण्याचा मी संकल्प करत आहे. वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यातच माझे हित सामावले आहे. धन्यवाद. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.